कोल्हापुरात जातीय दंगली होणार असं माजी पालकमंत्र्यांनी भाकीत केल्यानंतर कोल्हापुरात दंगली कशा झाल्या हा जनतेला पडलेला प्रश्न आहे. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी माजी पालकमंत्र्यांकडून जाती धर्मात तेढ निर्माण केली जातीये असा घणाघाती आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. गेली 15 वर्ष जिल्ह्यातील महत्वाची सत्तास्थानं माजी पालकमंत्र्यांच्या ताब्यात आहेत. कोल्हापूरच्या जनतेनं त्यांना भरभरून दिलं, पण त्यांनी कोल्हापूरसाठी कोणती विकास कामं केली ते एकदा दाखवावं आणि 3 लाखांचं बक्षीस घेऊन जावं असं आव्हान खासदार धनंजय महाडिक यांनी दिलं. तर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी काँग्रेसच्या 60 वर्षाच्या काळात देशाची प्रगती होऊ शकली नाही असं नमूद केलं. मंगळवारी कोल्हापूरच्या दसरा चौकात युवा शक्तीच्या दहीहंडीचा सोहळा साजरा झाला. पालकमंत्री हसन मुश्रीफ, माजी आमदार महादेवराव महाडिक, खासदार धनंजय महाडिक, नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर, माजी आमदार अमल महाडिक, सुरेश हळवणकर, सत्यजित कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांच्या उपस्थितीत श्रीफळ वाढवून दहीहंडी स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी भाषण करताना विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. सुरुवातीला खासदार महाडिक यांनी केंद्र सरकारच्या विविध योजनांची माहिती देऊन कोल्हापूरसाठी राबवलेल्या विकास कामांची यादी वाचून दाखवली. दहीहंडीसह सर्वच खेळांमध्ये निकोप स्पर्धा पाहिजे, द्वेष आणि खुनशी वृत्ती ठेवून चालणार नाही असं त्यांनी नमूद केलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युवा, महिला, गरीब आणि शेतकरी यांना केंद्रबिंदू मानून काम केलं, त्यामुळे जनतेनं त्यांना 3रा पंतप्रधान म्हणून संधी दिली. महाराष्ट्रातही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली विकासाचं काम सुरू आहे. लाडकी बहीण, युवकांसाठी स्टायपेंड योजना, मोफत वीज, मोफत 3 सिलेंडर अशा जनहिताच्या योजना राबवल्या जात आहेत. येणाऱ्या काळात कोल्हापूरची विमान कनेक्टिव्हिटी वाढवली जाईल. कोल्हापूर मुंबई वंदे भारत रेल्वे लवकरच सुरू होईल. KMT साठी 100 ई-बसेस येतील असं सांगत कोल्हापूर जिल्हा आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि संपन्न बनवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं. त्यानंतर खासदार महाडिक यांनी माजी पालकमंत्री सतेज पाटील यांच्यावर सडकून टीका केली. कावीळ झालेल्याला सगळं जग पिवळं दिसतंय, तसं आमच्या कोल्हापूरच्या माजी पालकमंत्र्याला सुद्धा सगळं पिवळंच दिसायला लागलं. त्याची फार मोठी अडचण आहे बंधू. तुम्ही विचार करा, या कोल्हापूरकरांनी त्यांना भरभरून दिलेला आहे. लहान वयामध्ये त्यांना आमदार केलं, लहान वयामध्ये त्यांना मंत्रीपद दिलं. कोल्हापूरच्या लोकांनी सगळ्या सत्ता त्यांच्या ताब्यामध्ये दिल्या. 15 वर्ष महापालिका त्यांच्याकडे आहे, 6 आमदार त्यांचे आहेत, 4 विधानसभेचे आणि 2 विधान परिषदेचे आमदार ते स्वतः आहेत. काय केलं कोल्हापूरकरांसाठी त्यांनी सांगावं. एकही भरीव काम केलं असेल तर आजचे धेंडीचे 3 लाख रुपये मी त्यांना बक्षीस म्हणून द्यायला तयार आहे. काही केलं नाही, 2 मोठे उपकार आपल्यावर केलेले आहेत. थेट पाईपलाईन 14 वर्ष झाले, रामाचा वनवास सुद्धा 14 वर्षानं संपला होता, पण आमच्या थेट पाईपलाईनचा वनवास अजून सुद्धा संपलेला नाही. रोज एक ठिकाणी लिकेज होते, परवा वादळ आलं, सगळ्या इलेक्ट्रिकच्या वायरी तुटल्या आणि कोल्हापूरच्या पाण्याचा जो पाणी येत होतं ते बंद झालेलं आहे. म्हणजे नेहमी सातत्यानं कोल्हापूरवर अन्याय करण्याचं सत्तेच्या माध्यमातून काम केलेलं आहे. कोल्हापूर अविकसित ठेवण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलेलं आहे. कोल्हापूरमध्ये जी संधी त्यांना मिळाली, डोनेशनचा पैसा आणि भ्रष्टाचाराचा पैशानं मस्ती आलेली आहे. या मस्तीच्या माध्यमातून सगळ्या सत्ता त्यांनी हातात घेतलेल्या आहेत आणि या सत्तेचा गैरवापर करण्याचं काम ते करत आहेत. डोनेशन आणि भ्रष्टाचाराच्या पैशातून त्यांना मस्ती आल्याचा घणाघात खासदार महाडिक यांनी केला. माजी पालकमंत्री वारंवार हिंदूद्वेषी भाकीतही करतात. जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम माजी पालकमंत्री करत आहेत असा आरोप खासदार महाडिक यांनी केला. अलीकडे तर त्यांना वेगळी स्वप्न पडा लागलेले. सकाळी झोपेत न उठले की काहीतरी हिंदुत्वेशी वक्तव्य करायचं आणि कोल्हापूरमध्ये आता दंगली होणार आहेत म्हणतात आणि ते म्हणले की त्यांचं भकीत खरं ठरतंय आणि कोल्हापूरमध्ये 2-3 वेळा अशा पद्धतीनं दंगली झालेल्या सुद्धा आपण पाहिलेले. धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करायचं आणि आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची हे त्यांचं काम आहे. राजकारणाचा धंदा करणाऱ्या खुनशी माजी पालकमंत्र्यांचा खरा चेहरा कोल्हापूरच्या जनतेनं ओळखला असून येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचे जिल्ह्यातील 10 उमेदवार विजयी होतील असा विश्वास खासदार महाडिक यांनी व्यक्त केला. त्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी आपल्या भाषणात खासदार धनंजय महाडिक यांचं कौतुक केलं.
गेल्या 60 वर्षात काँग्रेसची सत्ता असताना देशाची उन्नती झाली नाही, पण प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश वेगानं प्रगती करत असल्याचं पालकमंत्री मुश्रीफ यांनी नमूद केलं. आजपर्यंतच्या 60 वर्षापेक्षा जास्त काँग्रेसची सत्ता असताना सुद्धा या देशाची उन्नती झाली नव्हती. इतकी फार मोठी उन्नती आर्थिक आणि आपण जगामध्ये सुद्धा आता 3रा नंबरवर येण्यासाठी नरेंद्र मोदी साहेब देशाचे पंतप्रधान आणि सर्व आपल्या महायुतीच्या घटक पक्षांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे. मी मनपूर्वक या निमित्ताने आपल्या सर्वांना विनंती करतो, येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या 10च्या 10 उमेदवारांना प्रचंड मताने आपण निवडून द्यावं, त्यांच्या मागं उभं राहावं. प्रचार कसा करायचा असतो हे खासदार धनंजय महाडिक यांनी दहीहंडी सोहळ्याच्या निमित्तानं दाखवून दिलं. खरं तर महायुतीच्या प्रचाराची ही पहिलीच सभा म्हणता येईल असं सांगत आगामी विधानसभा निवडणुकीत जनतेनं महायुतीच्या पाठीशी राहावं असं आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केलं.